हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण वसंत पंचमी विशेष माहिती पाहणार आहोत विद्येची आवश्यकता सर्व क्षेत्रात असते विद्येची देवता असलेल्या मा सरस्वतींची पूजा अवश्य केली पाहिजे सरस्वती मातेचे ध्यान मनन पूजन केले पाहिजे पंचमी तिथीला सरस्वती मातेच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला मातेची अवश्य पूजा करावी या तिथीला वसंत पंचमी असे म्हणतात या दिवशी प्रात काळी सरस्वती मातेचे पूजन करावे तसेच पुस्तक वही लेखनी ला सरस्वती मातेचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे यांचीही अवश्य पूजा करावी विद्यार्थ्यांनी सरस्वती उपासना जरूर केली पाहिजे सरस्वती मातेचा फोटो वगैरे नसेल तर सरस्वती मातेची प्रतिमा या दिवशी घरी आणावी विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सरस्वती मातेचा फोटो लावला पाहिजे पांढऱ्या फुलावर विराजमान असलेला तसेच हातात विना असलेला फोटो असावा वसंत पंचमी दिवशी श्वेत वस्त्र धारण करून सरस्वती मातेची पूजा करावी चंदन हळदी कुमकुम अक्षदा पांढरी फुले धूप दीप आरती अशा प्रकारे पूजा करावी तसेच नैवेद्य दाखवताना पिवळ्या कलरची मिठाई किंवा पांढऱ्या कलरची मिठाई तसेच खीर वगैरेचा नैवेद्य दाखवावा तसेच लोणी दही दूध तिळाचे लाडू ऊस गूळ साखर नारळ केळी तसेच या ऋतूतील विविध फळेही मातेला अर्पण करता येतात तसेच तुपामध्ये बनवलेले सर्व सात्विक पदार्थ याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता या दिवशी सरस्वती चालिसाचाही पाठ करावा सरस्वती मंत्राचा विद्यार्थ्यांनी अवश्य जप केला पाहिजे जप करताना स्फटिकाची माळ वापरावी जर नसेल तर तुमच्याकडे जी अवेलेबल आहे त्या माळेचा उपयोग करून तुम्ही जप करू शकता या दिवशी सरस्वती मातेच्या मूल मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी अवश्य जप करावा यापेक्षा जास्तही तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या माळा तुम्ही जप करू शकता तर सरस्वती मातेचा मूल मंत्र आहे रिम श्रिम स्वाहा वसंत पंचमीच्या दिवशी व्रत उपवास पण केला जातो सरस्वती मातेची पूजा उपासना वसंत पंचमीला केल्यामुळे विशेष फळ मिळते याचा सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा जर तुम्हाला माहिती हेल्पफुल वाटली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब अँड शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग